अमरावती डिस्ट्रिक्ट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशननं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणं दिलं. सुशिक्षित बेरोजगार अभियंतावर्ग स्वतःचा व्यवसाय म्हणून विद्युत कंत्राटदारीचा व्यवसाय करतात, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेल्या GR मुळे विद्युत कंत्राटदारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे. या तुगलकी अध्यादेशामुळे त्यांचं भवितव्य अंधकारमय होताना दिसतं आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेला GR त्वरित रद्द करावा व सर्व विद्युत कामाची एकत्रित निविदा लावण्याचा जो सपाटा पूर्वी अवलंबिला होता तो सुद्धा त्वरित रद्द करावा अशी मागणी अमरावती डिस्ट्रिक्ट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशननं केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा असोसिएशननं दिला आहे. काम करणारे जे सुशिक्षित बेरोजगार इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे ते आता पूर्णपणे बेरोजगार झालेले आहे. आता हा GR निघाल्यामुळे आमच्या सर्वांवर भूकमारीची वीज कोसळलेली आहे. तर हा GR रद्द करा म्हणून आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. आम्ही शासनाकडे मुख्यमंत्री साहेबांना पण निवेदन दिलेले आहे, तसेच जिल्ह्याच्या खासदार आमदार प्रत्येक जिल्हा पुण्यापर्यंत आम्ही निवेदन दिलेलं आहे. सर्व 3 लाखाच्या पुढील सर्व जे कामं आहे ते सिव्हिल प्लस इलेक्ट्रिकलचे पूर्ण कामं हे वेगळे करण्यात यावे आणि क्लब निविदा काढू नये अशी आमची मागणी आहे. मागणी पूर्ण झाली समोर मागणी पूर्ण झाली नाही तर हे काम बंद आंदोलन असंच चालू राहणार. आणि आम्ही विधानभवनावर 19 तारखेला अमरावतीतून महामोर्चा नेणार आहे आणि तिथे पण खूप लोक आमचे पूर्ण महाराष्ट्रातून मोर्चा नेणार आहे आणि हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचे असे आंदोलन चालू आहे आणि उपोषण पण बसणार आहे 18 तारखेला. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.